नोव्हेंबरची भाऊबीज विशेष बातमी। आज भावा वहिनीच्या पवित्र नात्यातील महत्त्वपूर्ण असलेला भाऊबीजेचा सण आहे। आपल्या लाडक्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी ओवाळणी घालण्यासाठी अनेक भाऊ बहीण आज एकत्र येताना बघायला मिळाले। एकीकडे असे चित्र असताना जळगाव येथील बेघर निवारा केंद्रातील अनेक भावांना आपली बहीण कुठे आहे हे देखील माहीत नव्हते, तेव्हा अशा भावांसाठी जळगाव शहरातील सेवाधर्म परिवार आणि कलासिद्धी फाउंडेशनच्या माध्यमातून भाऊबीजेच्या कार्यक्रमाचं आयोजन या बेघर निवारा केंद्रात करण्यात आले। यावेळी जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांनी बेघर निवारा केंद्रातील कुटुंबापासून वंचित असलेल्या निराधार भावांना ओवाळणी करीत त्यांच्यासोबत फराळ करून आपल्यामधील सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय दिला। भाऊबीजचा सण बहीण भावाच्या नात्यातील सर्वात महत्त्वपूर्ण सण मानला जातो। अनेक भाऊ आपल्या बहिणीला या दिवशी भेट द्यावी म्हणून प्रयत्नात असतात। आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावे यासाठी बहीण ओवाळणी करून त्याला शुभेच्छा देत असते। या सणाची आज सर्वत्र धामधूम असताना जळगाव शहरातील बेघर निवारा केंद्रातील कुटुंबापासून वंचित असलेल्या भावा बहिणींसाठी आपण काहीतरी केले पाहिजे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जळगाव येथील सेवाधर्म परिवार आणि कलासिद्धी फाउंडेशनच्या वतीने जळगाव येथील बेघर निवारा केंद्रात भाऊबीजेचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी जळगावच्या महापौर जयश्रीताई महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती। बेघर निवारा केंद्रातील बंधूंच्या सोबत त्यांनी ओवाळणी करून दिवाळीचा फराळ करीत भाऊबीज या ठिकाणी साजरी केली। कुटुंबापासून वंचित असलेल्या बेघर निवारा केंद्रातील बंधू आणि भगिनींसोबत सर्व मान्यवरांनी त्या ठिकाणी फराळाचा आस्वाद देखील घेतला। या आगळ्या वेगळ्या भाऊबीज कार्यक्रमाची संकल्पना कलासिद्धी फाउंडेशनच्या अध्यक्ष आरती शिंपी यांनी स्पष्ट केली आणि महापौर जयश्री महाजन यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत केले। महापौर जयश्री महाजन यांनी कलासिद्धी फाउंडेशन व सेवाधर्म परिवाराचं या उपक्रमाबाबत कौतुक देखील केले। यावेळी कलासिद्धी फाउंडेशनच्या अध्यक्ष आरती शिंपी, भारतीताई खोडपे, निशा पवार, पूनम खैरनार, ॲडव्होकेट वैशाली बोरसे, भारती कुमावत, रुपाली चौधरी, माधुरी शिंपी, शीतल माळी सह मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवाधर्म परिवारचे पत्रकार चंद्रशेखर नेवे, संजय साळुंके, बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुरकर्णी, शीतल धनगर, राजेश खोळपे आदींनी परिश्रम घेतले। शेवटी उपस्थितांचे आभार भारती कुमावत यांनी मानले। बघूया कशा पद्धतीने संपन्न झाला भाऊबीजचा हा कार्यक्रम। आजी रडू नका, चला ओवाळा, तुम्ही पण तुम्हाला आनंद मिळावा म्हणून आलो। काय
आज बेघर निवारा केंद्र इथे कला सिद्धी फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि माझ्या सगळ्या महिला मैत्रिणी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझे बंधू आणि माझ्या भगिनी आज भाऊबीजेच्या निमित्ताने या ठिकाणी बेघर निवारा केंद्रातील माझे जे भाऊ आहेत त्यांना बहिणीची प्रतीक्षा आहे, परंतु त्यांना या ठिकाणी प्रत्यक्षात बहीण ही येऊन भाऊबीज ओवाळू शकत नाही, त्या निमित्ताने माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि आम्ही या ठिकाणी भाऊबीजेचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण रक्ताचं नातं नेहमीच निभवत असतो. आपण भाऊबीज असेल, रक्षाबंधन असेल, भाऊला राखी बांधतो, ओवाळतो, परंतु या माझ्या बेघर निवारा केंद्रातील बंधूंना ओवाळण्यासाठी त्यांच्या बहिणी होण्याचं सौभाग्य आज आम्हाला लाभलेलं आहे आणि भाऊबीज ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमची साजरी होत आहे याचा सार्थ अभिमान मला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत फराळाचा सुद्धा आम्ही या ठिकाणी आस्वाद घेणार आहोत. भाऊबीजेची सखाळ मी बेघर निवारा केंद्रातील माझ्या बंधूंच्या सोबत घालवत आहे याचा मला अतिशय आनंद आहे आणि या उपक्रमाचं सुद्धा मी मनापासून कौतुक करते. धन्यवाद.